अकोट तालुक्यातील केडीवेडी ग्राम मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्षपदी किशोर सुरेश बुले तर उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम मोतीराम नडे विजय। आता सविस्तर वृत्त। अकोट तालुक्यातील केडीवेडी ग्राम मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष आज पार पडली। या ग्रामसभेतून निवड आचार्य विनोबा भावे यांच्या संकल्पनेतून केडीवेडी येथे 1972 मध्ये ग्राम मंडळाची स्थापना झाली। तेव्हापासून येथे थेट ग्रामसभा बोलून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडल्या जातात। शनिवारी तहसीलदार निलेश मळके यांच्या उपस्थितीत ग्राम मंडळाची सभा बोलवण्यात आली होती। अध्यक्षपदासाठी किशोर सुरेश बुले व महेश वसंत आढे लढा झाला तर उपाध्यक्षपदासाठी पुरुषोत्तम मोतीराम नडे आणि रामेश्वर रामकृष्ण आतुरकार यांचा सामना झाला। तर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडण्यासाठी 1229 ग्रामस्थांनी सभेला उपस्थिती दर्शविली तर किशोर सुरेश बुले यांनी 1246 तर महेश वसंत आढे यांनी 883 मते मिळविली तर पुरुषोत्तम मोतीराम नडे यांनी 1351 मते मिळाली तर रामेश्वर रामकृष्ण आतुकार यांनी 371 मते मिळविली। विनोबा भावेंच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या या केळीवेळी गावामध्ये आज ग्राममंडळाची निवडणूक पार पडली। ही निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष ग्रामसभेमधून होत असते आणि त्याकरता 50% वर कोरमची आवश्यकता असते। ही पूर्ण कोरम पूर्ण झाल्यानंतर जवळपास 60-65% मतदान यावर्षी झालं आणि त्यामध्ये दरवर्षीप्रमाणेच जो खुलं हात वर करून या ठिकाणी मतदान होते त्यामध्ये अध्यक्षपदी पुनश्च दुसऱ्यांदा श्री किशोर बुले हे अध्यक्षपदी निवडून आले आणि उपाध्यक्षपदी श्री पुरुषोत्तमजी नळे हे या ठिकाणी निवडून आले। या गावामध्ये हे ग्रामदान असल्यामुळे इथं हात वर करून मतदान करण्याची जी प्रक्रिया आहे ही अत्यंत पाहण्यासारखी आणि वाखाणण्याजोगी आहे। ही जरी कठीण असली तरी लोक हसतमुखानं या प्रक्रियेला सर्वजण पार पाडतात आणि कुठल्याही प्रकारचा वाद न करता ही निवडणूक दरवर्षी पार पडते। याकरता सर्व गावकरी सर्व मतदार खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावतात आणि मी सर्व मतदारांचे आणि गावकऱ्यांचे एवढं शांततेनं निवडणूक पारल्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारसुद्धा मानतो। हात वर करा, हात वर करा।